कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य नाईंटी एफ एम युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, तुम्हाला कल्पना आहेच की नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस संपूर्ण देवीची आराधना केली जाते, देवीची उपासना केली जाते आणि देवीचं पूजन सुद्धा केलं जातं. नवरात्रामध्ये सुरुवातीच्या दिवशी घटस्थापना करून 9 दिवस उपवास केले जातात. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महिला किंवा पुरुष हे उपवास करताना दिसतात. आणि याच नवरात्र उत्सवामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत एक खूप सुंदर असा कार्यक्रम ज्याचं नाव आहे शक्ती रूपेण नवदुर्गा. यामध्ये आपण 9 दिवसांना ज्या नवदुर्गा आहेत त्यांची इथे पूजा करणार आहोत, त्यांना माळ अर्पण करणार आहोत. आणि आजची माळ आहे आपली तिसरी चंद्रघंटा देवी. आणि या देवीला आपण आज या देवीची महती आणि महिमा आज आपण ऐकणार आहोत. खरं तर गेले 2 दिवस अर्थात जेव्हापासून नवरात्र सुरू झालेली आहे तेव्हा नवरात्राचे विधी कसे असतात, पूजा कशी करायची, या सगळ्या गोष्टींविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. त्याचबरोबर आरजे कोमल आरजे तेजस्विनी यांच्यासोबत विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज महिलांच्या मुलाखती सुद्धा आपण इथे करत आहोत. आणि आता आपण ह्याच तिसरी माळ आज आपण या दिवशी अर्पण करतोय. आजचा दिवस आहे तिसरा आणि आजचा रंग आहे लाल. अर्थात लाल रंग सगळ्यांवरती खुलून दिसतो, प्रेमाचा प्रतीक असणारा हा लाल रंग तुम्ही सुद्धा आज परिधान केला असेल त्यात काही शंकाच नाही. आणि पुन्हा एकदा मी आता आजच्या पाहुण्यांकडे वळते. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत मेधा केतकर मॅडम. मेधा मॅडम आज आपल्याला तिसरी माळ जी आहे ती देवीला अर्पण करणार आहेत. चंद्रघंटा मातेला आज आपण इकडे तिची प्रार्थना करणार आहोत आणि तिची महती महिमा ऐकणार आहोत. मेधा मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी ती महती आम्हाला इथे सांगावी. नमस्कार. आज शारदीय नवरात्रातील देवीची तिसरी माळ आहे. नवरात्रातील तृतीयेला देवी चंद्रघंटेची उपासना करतात. आज आपण चंद्रघंटा देवीची महती स्वरूप महात्म्य महत्व पूजाविधी आणि मंत्र जाणून घेऊया. चंद्रघंटा देवी हा दुर्गादेवीचाच एक लोकप्रिय प्रकार आहे जिची पूजा वैष्णोदेवीला सुद्धा केली जाते. चंद्रघंटा देवीला हिंदू धर्मात अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे असे शास्त्र सांगते. चंद्रघंटा देवीच्या कपाळावर घंटेच्या आकाराची चंद्रकोर आहे त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील तेज वाढते आणि त्यामुळेच तिला चंद्रघंटा असे नाव पडले आहे. चंद्र शीतलता आणि शुभ्र प्रकाशाचे प्रतीक आहे. चंद्रघंटा देवीच्या शरीराचा रंग सोनेरी असून तेजस्वी आणि चमकदार आहे. देवीला नारंगी रंग प्रिय आहे. तिच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे. देवीचे प्रिय वाहन सिंह आहे. त्यावर आरूढ होणाऱ्या या दशभुजा देवीच्या हातात कमळाचे फूल, खडग, तलवार, ढाल, गदा, पाश, परशु, चक्र आणि धनुष्य ही आयुधे आहेत जी 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये आहेत यांचे प्रतीक आहे. युद्धासाठी सज्ज राहण्याचा तिचा पवित्र आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार देवीच्या कृपेमुळे अलौकिक गोष्टींचे दर्शन तसेच दिव्य सुगंधांचा अनुभव येतो. विविध प्रकारचे दिव्य आवाज ऐकायला येतात. हे क्षण साधकांसाठी अत्यंत सावधानतेचे असतात. देवीच्या साधनेने मनाला असीम शांती मिळते. तिच्या साधनेमुळे साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रवेश करते. देवीची आराधना करणाऱ्यांचा अहंकार नष्ट होतो. त्यांना सौभाग्य शांती आणि वैभव प्राप्त होते. ही देवी परमशांतीदायक कल्याणकारी आहे. जे भक्त देवी चंद्रघंटेची आराधना करतात त्यांच्यामध्ये वीरता निर्भयता त्याचप्रमाणे सौम्यता विनम्रता दिसून येते. मातेच्या कृपेने साधकाची सर्व पापे आणि अडथळे नष्ट होतात. संकटांपासून मुक्ती त्याचप्रमाणे मोक्षप्राप्तीसाठी पण चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीच्या उपासकाच्या शरीरातून दिव्य प्रकाशाने भरलेल्या अणूंचे अदृश्य किरण सतत येत राहतात. ही दैवी क्रिया सामान्य डोळ्यांना दिसत नाही परंतु साधक आणि त्याच्या सान्निध्यात येणारे
साधक आणि त्याच्या सान्निध्यात येणारे लोक हे चांगल्या प्रकारे त्याचा अनुभव घेतात. देवी साधकाचे सर्व प्रकारे रक्षण करते, भक्तांच्या समस्या लवकर सोडवते, तिची उपासना सदैव फलदायी असते. आता मी चंद्रघंटा देवीची कथा सांगते. हिंदू धर्म ग्रंथानुसार जेव्हा देव आणि असुर यांच्या दीर्घकाळपर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला, इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला. हे पाहून सर्व देव दुःखी झाले. स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांकडे गेले. तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि इंद्र चंद्र सूर्य वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल त्या तिन्ही देवतांना सांगितले. देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे. हे ऐकून तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश क्रोधित झाले. तिघांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली. ही ऊर्जा ह्याच ऊर्जेमध्ये इतर देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील मिसळली. ही ऊर्जा 10 दिशांना पसरू लागली. मग तिथे एका मुलीचा जन्म झाला. भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूल दिला. भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले. त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्र दिली. इंद्राने आपले वज्र आणि ऐरावत हत्ती भेट म्हणून दिला. सूर्याने आपले तेज तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला. मग देवी सर्व शस्त्रांसह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली. तिचे विशाल स्वरूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता. मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवीवर हल्ला करण्यास सांगितले. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला. अशा प्रकारे चंद्रघंटा देवीने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्धान पावली. देवीच्या उपासनेचा मंत्र आपण ऐकूया. एक मंत्र आहे तो ऐकूया. पिंडज प्रवरारूढा चंड कोपास्त्र कैर्युता प्रसादम तनुते मह्यम चंद्र घंटे ती विश्रुता. आपण आपले मन वचनकृती आणि शरीर विहित कर्मकांडानुसार पूर्णपणे शुद्ध आणि शुद्ध करून माता चंद्रघंटेला शरण जाऊन तिची पूजा करण्यास तयार व्हावे. तिची उपासना केल्याने आपण सर्व सांसारिक संकटांपासून सहज मुक्त होऊन सर्वोच्च स्थान प्राप्त करू शकतो. तिची पवित्र भक्ती लक्षात ठेवून साधनेकडे वाटचाल करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. मोक्ष मिळवण्यासाठी तिचे चिंतन करणे अत्यंत फायदेशीर आहे. नवरात्रीच्या 3rd दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना शक्यतो पिवळा किंवा सोनेरी रंगाचे वस्त्र परिधान करावे. देवी चंद्रघंटेच्या मूर्तीचा फोटो एका पाटावर ठेवावा. त्यानंतर विधिवत देवीची पूजा करावी. देवीला कुंकू अक्षता धूप पुष्प आणि दुधापासून तयार केलेल्या पांढऱ्या रंगाच्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये खीर बर्फी याचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते. याशिवाय देवीला मधही अर्पण करावा असेही म्हटले जाते. देवीचे पूजन करताना पुढील महामंत्र म्हणावा. या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अर्थात सर्वत्र विराजमान असलेल्या आणि चंद्रघंटा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबे तुला मी वारंवार नमस्कार करतो. हे माते मला सर्व पापांपासून मुक्त कर. या दिवशी सावळ्या रंगाच्या विवाहित स्त्रीला बोलवून तिची पूजा करावी. जेवणात दही आणि खीर असावी. कलश आणि मंदिराची घंटा भेट म्हणून द्यावी. वा,
तर एकंदरीत खऱ्या अर्थाने चंद्रघंटा देवी जी आहे त्याची महती काय, त्याची कथा काय आहे, कारण या पौराणिक कथा बऱ्याच जणांना माहीत नसतात, तर ही पौराणिक कथा काय आहे आणि त्याचबरोबर या देवीची पूजा उपासना कशी करावी या सगळ्याविषयीची एकंदरीत माहिती तुम्ही आज आम्हाला दिलीत. जाता जाता तुम्ही तुमच्या आवाजात जर गाण्यांचा शेवट गाण्याने जर आपला शेवट केला तर फार मजा येईल. मी तुम्हाला विनंती करते मेधा मॅडम की एक गाण्याने आपण शेवट करूयात. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आईया, तुझा भवानी माझी आई, तुझा भवानी आई, आई उदे ग तुझा बाई, तुझा भवानी अंबाबाई, आई उदे ग तुझा बाई, तुझा भवानी अंबाबाई. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आईया, तुझा भवानी माझी आई, तुझा भवानी आई. अर खुशी न गोंधळा आली रे, तुझा भवानी माझी, तुझा भवानी माझी, ए भक्ताच्या नवसाला पावली रे, तुळजा भवानी माझी, तुळजा भवानी माझी, भक्ताच्या नवसाला पावली र, तुळजा भवानी माझी. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आहा, तुझा भवानी माझी आई, तुझा भवानी आई, आई उदे ग तुझा बाई, तुझा भवानी अंबाबाई. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा, तुझा भवानी माझी आई, तुझा भवानी आई. ए कसेच्या चुडाची माझी साधी झोपडी आहा, अरे बसायला नव्हती फाटकी साधी घोंगडी आहा, अरे गुमान भुईवर बसली र, तुळजा भवानी माझी. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आहा, तुझा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई, आई उदे ग अंबाबाई, तुझा भवानी अंबाबाई. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली, तुझा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई, अर खुशी न तेलाचा दिवा मी आज, अरे खुशी न तेलाचा दिवा मी आता लावला आ, अरे निवद देवीला भाजी भाकरी पावला आ, अरे आवडी न गुळ पाणी प्याली र, तुळजा भवानी माझी. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आली आ, तुझा भवानी माझी आई, तुझा भवानी आई, आई उदे ग अंबाबाई, तुझा भवानी अंबाबाई. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आ, तुझा भवानी माझी आई, तुझा भवानी आई. उदे उदे उदे. क्या बात आहे, खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आज चंद्रघंटा देवीचा जागर इथे झाला. आई तुळजाभवानी, आई अंबा माता यांना आज आपण खरं तर इथे साकडं घातलंय आपल्या माध्यमातनं, आणि खूप छान असं वातावरण तयार झालेलं आहे नवरात्र उत्सवामध्ये. मी आशा व्यक्त करते की आमच्या श्रोत्यांना आणि सर्व प्रेक्षकांना हे सगळे कार्यक्रम खूप आवडत असतील, त्यात काही शंकाच नाही. तर श्रोते हो आणि प्रेक्षक हो, तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. तुम्हाला हा आगळा वेगळा कार्यक्रम कसा वाटतोय या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते,
9167993999. आणि मेधा मॅडम तुम्ही सुद्धा आज अगदी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. आपली ही तिसरी माळ आज तुम्ही आपण अर्पण केली तर चंद्रघंटा मातेला, आणि खूप सुंदर अशी माहिती महती आणि तिचा वर्णन आज तुम्ही इथे केलं या कार्यक्रमामध्ये, खूप सुंदर माहिती मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा मी आचार्य 90 FM वतीने आपले खूप खूप आभार मानते. आणि श्रोते हो, आज आपल्यासोबत मेधा केतकर मॅडम जोडल्या होत्या, आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल मेधा केतकर मॅडमसोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. मला इथे संधी दिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. लो लो लागला, लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. विठाबाई आनंदिता लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. आधी ठाणे पंढरपूर नांदे कान्हाई सुंदर, आधी ठाणे पंढरपूर नांदे कान्हाई सुंदर, नांदे कान्हाई सुंदर आ. लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला, गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला, देवा पुत्र देई मला आ. लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. शुद्ध देखो निया भाव पोटी आले नाम देव, शुद्ध देखो निया भाव पोटी आले नाम देव, पोटी आले नाम देव आ. लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. लो लो लागला, लागला आंबेचा लो लो लागला. दामा शेटी हरुशला दासी जनीसी आनंद झाला, दामा शेटी हरुशला दासी जनीसी आनंद झाला, दासी जनीसी आनंद झाला आ. लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. लो लो लागला, लागला लागला आंबेचा लो लो लागला. लो लो लागला, लो लो लागला.